नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहताय महागणपतीचे महाकवरेज, अर्थात रांजणगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2018. या प्रचार सभेवेळी काय म्हणालेत मानसिंग भैया पाचूनकर पाहूया. ग्रामपंचायत निवडणूक 2018 आपल्या सगळ्यांचा लाडका महागणपती ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला 18 च्या 18 उमेदवारांच्या वतीने मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सुरुवातीला सांगतो, काल या ठिकाणी सुद्धा आपल्या सोबतच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडला गेला आणि त्यांची उपस्थिती आणि आज तुमची उपस्थिती ही जर पाहिली तर आजच तुमचा विजय या ठिकाणी झालाय असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं आहे. आता या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आपल्या पॅनलचे सर्व पॅनल प्रमुख, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय शेकडेला पासूनकर पाटील, शिवाबा शेळके, आपल्या गावच्या विद्यमान सरपंच अर्चनाताई शेळके, विद्यमान उपसरपंच नम्रताव लांडे, आपल्या सोसायटीचे विद्यमान चेअरमन आत्माराम मामा खेळकर, व्हाईस चेअरमन मंगेश मामा शेलार, आपल्या देवस्थानचे अध्यक्ष पंतशिवा गुंडे, आपल्या देवस्थानचे उपाध्यक्ष आमचे बंधू नारायण सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य सदस्य, आज या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताला मी भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सर्व उमेदवारांच्या वतीने आपल्या पॅनलच्या माध्यमातून शेकडो लोक उमेदवारीसाठी इच्छुक होती मामा, परंतु सर्वांनी मनाला मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी माघार घेतली आणि माघार घेऊन नुसती माघार घेतली नाही
कारण की आपण आज
तुमच्या रोळ्याला लागला तर तुम्हाला या आपण सुद्धा दाखवता येणार नाही.
तसं झालं
जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.